कधी पाणी येते कधी ऊन येते. आता राहू दे ना.
ठेवतो ना ते बोलला म्हणजे मी का करी दूध पाहिजे तुम्ही माय बहिणी माय का बायको होय का काय होते मले दूध पाहिजे म्हणते काय झालं काय झालं म्हणजे मले कोणी दूध फुटलंय सांगतो तुम्हाला आपल्या घरी जर्सी गाय आहे ना तिचं दूध काढायचं गॅस वरती गरम करायचं दूध थंड झालं म्हणजे त्या लेकराला द्यायचं तुम्हाला कोणाला घर जसं ते तिच्याकडे शान पण भेटते विचारलं शहराने पिलो मजे शान पण सांगते दूध काढा गाईचं पोटजान त्या पोट्याला पाच जण गरम करजा थंड करजा म्हणजे पोट्ट कोंबलं म्हणजे त्याला गॅस वर गरम करीन दूध आले का पोट्ट गरम करणार मग ते पोट्याला पाहिजे हे बोलतारी एवढं शान पण मला सांगण्यापेक्षा तर पोट सांगायला तुला नाही जमत तर तुली एकटी जायची आहे संती बनती ऐक मी का म्हणतो नवरा आणि बायको नवऱ्याचं मीठ तर म्हणते बायकोचं पीठ तेव्हा संसार होते नाही का ज्याची बायको बरी त्याची जिंदगी खरी आणि तिचा नवरा बरा त्याचा संसार खरा म्हणते तर हे सूत्र आपण सोबाने पाळायला पाहिजे बरोबर बाबासाहेबांजवळ तुला संविधानाचा म्हणजे अधिकार दिला तर तू अर्ध काम आटप ना आपली जिम्मेदारी पार पाड मी आपली जिम्मेदारी पार पाडतो तो अधिकार गाजवासाठी नाही का ए मी का म्हणतो ऐक माझी गोष्ट मी का म्हणतो आहे मैं तेरे है इश्क में मैं तेरे है इश्क में मैं तेरे है इश्क में अरे मेरा ना जहान कहीं मैं तेरे है इश्क में के मेरा ना जहान कहीं अरे तू मुझे आज माने बहुत सुंदर कष्टाला माणूस मरत नाही उलट तंदुरुस्त राहते सामुकऱ्याचे माणसं म्हणतात का जुन्या माणसं शंभर ना शंभरच्या घर इच्छत होते आताचा माणूस तर पन्नास नाही बोलावून जात समजलं का चौघ खानकरी हांक फुलं कर नाही का पन्नास वर्ष वाटला तुम्ही जाते नाही का आणि म्हणून म्हणतो की काम कामाला माणसाला भ्याव नाही समजलं का तेव्हाच अरे श्रीमंताची जिंदगी कमी करतो ज्याच्या घरी अशी भटकी नाही नाही का आपल्या एखाद्या गरीबाची जिंदगी करून दाखवा त्याच्यामध्ये तुमच्या आई वडिलाचं नाव आहे म्हणून मी काय म्हणतो नको ये बलहापन नको ये बलहापन आणि दावस बलहापन नाही का तो गेला काळ आता बाबासाहेबांच्या संविधानामध्ये हिंदू पोट बिल मिळत तुम्हाला बळ मिळालं आहे कायद्याचं संरक्षण मिळालं आहे माझ्या बापाला घ्यायची गरज नाही नवराही असेल तरी चांगला वाचतील तर नवरा मग फिरबाचा भाऊ ना समजलं काय न्यायानं बघशील तर नवरा मग काय म्हणतो नको या बलहापन दावस बलहापन आणि केलं प्रपंच दावस बलहापन केलं प्रपंच दाखवतो कसा प्रपंच केला असेल रमायनं कसा प्रपंच केला असेल त्याचा काय विचार कर उपाशी तर आली शिड तुकडे तर खाल्ले रमायनं काय तर विकल्या गोबऱ्या तर विकल्या नवऱ्याला पैसे पाठवले मनी ऑर्डर करायची रमाई नाही का स्वतः उपाशी राहत होती पण बाबासाहेबांची फिकर करत होती तुम्ही वेळेवर जेवण करा वेळेवर आराम करा बरोबर एवढी फिकर नवऱ्याची स्वतःची काळजीच नाही घेतली आणि तुम्ही तर आपलंच पाहता हर दिवाळीला साडी लागली हर संक्रांतीला साडी लागली वृक्षावर बसते काय संक्रांत दिवाळी
मग काकोडचा तर गोदरेज भरून कपाट भरून नाही दुकानला तर चालायचं हे पैसाही शिकल्या स्त्रियापासून म्हणून काय म्हणतो चुरी मधली आणि तो मशाल तुझ्या हातातली आता हान त्या आसारांच्या कंपुरात भरून आणि आम्ही नाही पाहिलं आहेत ना जगच आहे तसं आता कोणा कोणाने म्हणजे होते सगळ्याने मत स्वातंत्र्य आहे ज्याला जो पाहिजे तो तूच ते नाही का जाऊ दे आपल्याला नाही पाहिजे ना म्हणून काय म्हणतो सावित्रीबाई कशी नांदली समजा काय त्याने आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून समाज कार्यामध्ये कसं योगदान केलं बरोबर आहे का नाही आवड नांद आणि होतो माझं